हाय फ्रेंड्स आज आपण पन्नास ग्राम मखाण्यापासून एक वेगळी रेसिपी बनवणार आहे तीही अतिशय टेस्टी आणि खूपच हेल्दी शरीराला मखाने म्हटलं की खूपच हेल्दी घटक आहे आपल्या त्वचेसाठी वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या हार्टसाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा दोन कप मखाने घेतलेले आहे कपाणे म्हणाल तर आणि ग्रामने म्हणाल तर पन्नास ग्राम आहे हे कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळते इझिली बघा याला छान ड्राय रोस्ट करायचे आहे काहीही टाकायचं नाही तेल किंवा तूप असेच रोस्ट करून घ्यायचे बघा याचा कलर पण आपल्याला चेंज नाही करायचा आहे मंद गॅसवर असे आलटून पालटून आपल्याला याला रोस्ट करून घ्यायचे आहे हे रोस्ट झाल्यावर असे खुसखुशीत होऊन जातात बघा असे आता याला काढून घ्यायचे आहे याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट हे पण छान परतून घ्यायचं आहे बघा याला पण मंद आचेवर करायचं आणि तेल किंवा तूप टाकायचं नाही यामध्ये असंच मंद आच्यावर करायचं बघा हे पण झालेलं आहे हे पण बाजूला काढून ठेवूया आणि एक चम्मच तूप टाकायचं आहे पॅनमध्ये आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे काही काजू बदाम आणि पिस्ता टाकायचे आहे हे पण छान रोस्ट करून घ्यायचे आहे तुपामध्ये बघा झालेले आहे पण फार जाळून नाही घ्यायचे आता आपल्याला परत एक चम्मच तूप टाकायचं आणि यामध्ये शिंगाड्याचं पीठ टाकायचं आहे बघा शिंगाड्याचं पीठ टाकून छान मंद गॅसवर याचा छान स्मेल येते झाल्यावर एकदम छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं हे पण झालेलं आहे हे पण बाजूला काढून ठेवू आपण आता एक मिक्सीचा जार घेतलेला आहे यामध्ये मखाने टाकायचे आणि याचं पावडर बनवून घ्यायचं याचं पावडर बनलं की यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे बघा बारीक पावडर झालेलं आहे थोडं जाड आहे आता आपण ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि हे पण फिरून घ्यायचं एकदा आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं यामध्ये सिंगाडा पीठ टाकायचं भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट टाकायचा मिल्क पावडर टाकायचं तीन टेबलस्पून बघा आता यामध्ये वेलची पावडर टाकायचा एक टेबलस्पून याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा कप गूळ टाकायचा आहे कपाने म्हणाल तर अर्धा कप आणि ग्रामने म्हणाल तर शंभर ग्राम गूळ टाकायचा आहे आता आपल्याला हाताने छान हे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने एवढंसं मिक्स होणार नाही म्हणून आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून एकदा फिरून घेऊया बघा थोडं हाताने करून घ्यायचं आणि मिक्सीच्या जारमधून टाकायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं बघा मिक्सीच्या जारमध्ये टाकून छान फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण छान एक जीव झालेलं आहे आता आपल्याला एक चम्मच तूप टाकायचं आहे यामध्ये एक टेबलस्पून आणि दूध टाकायचं आहे बघा तीन टेबलस्पून दूध टाकलेलं आहे मी तुम्हाला जेवढं लागेल चार टेबलस्पून पण लागू शकते तेवढं टाका छान मिक्स करायचा हातानी आणि आता याचे लाडू बांधायचे अगदी पौष्टी आणि खूपच हेल्दी होतात हे लाडू अगदी आपण ड्रायफ्रूटचा लाडू ज्या पद्धतीने सकाळी सकाळी खातो किंवा भूक लागेल तेव्हा किंवा मुलांना शॉर्ट रेसेसमध्ये पण आपण हा लाडू देऊ शकतो बघा आजही खेड्यातल्या भागामध्ये काही लोकांना मखाने म्हणजे काय हे माहीत नाही बघा पण मखाने खूपच पौष्टिक असतात बघा असे लाडू वळून घ्यायचे अगदी अलगत लाडू तयार होतात किंवा आपण याच्या वड्या पण पाडू शकतो बघा अगदी अलगत तयार होतात आणि खूपच पौष्टिक वजन कमी होण्यास आपल्याला मदत होते मखाण्यापासून हार्टसाठी चांगला आहे ब्लड शुगर कंट्रोल ठेवते आणि बघा एवढे लाडू तयार झालेले ला आहे आता आपण त्याच्यावर पिस्ता लावून घेतलेले आहे गार्निशिंगसाठी आणि एक प्लेट घेऊन सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी झटपट असे मखाण्याचे लाडू तयार आहे तुम्ही हे लाडू नक्की करून बघा याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता बघा तयार आहे आपले मखाण्यापासून लाडू झटपट असे आणि मखाणे एवढे पन्नास ग्राम मखाण्यापासून एवढे लाडू तयार झालेले आहे बघा नऊ लाडू तयार झालेले आहे नऊ ते दहा लाडू तयार झालेले आहे मग करणार ना तुम्ही हे मखाण्यापासून बनलेले लाडू नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद